विदर्भात मार्च महिन्यातच सूर्याचा प्रकोप जाणवायला सुरुवात झाली आहे. एकंदरीतच विदर्भातल्या जिल्ह्यांमध्ये पारा कसा तापलाय आणि त्यासाठी काय उपाययोजना आखण्यात आल्या आहेत त्यावर एक नजर टाकूयात. नागपूर, चंद्रपूर, अकोल्यात उन्हाचे चटके बसायला सुरुवात झाली. गेल्या काही वर्षात नागपूर, वर्धा, चंद्रपूरमध्ये तापमानानं नवनवे विक्रम प्रस्थापित केलेत. त्यात आता यंदाचा उन्हाळा गेल्या वर्षीपेक्षा तीव्र असेल आणि एप्रिल अखेर आणि मेच्या सुरुवातीला उष्णतेची लाट येणार असल्याचा अंदाज आहे. एक पूर्ण निरभ्र आकाश आहे आणि त्याच्यामुळे रेडिएशन हीटिंग जास्त होत आहेत. सोबतच बंगालच्या खाडीतून आणि अरेबियन सीकडून येणारं जे मॉइश्चर असते त्याच्यामुळे आर्द्रता असते ती दिसत नाही आहे. त्याच्यामुळे हे पूर्णपणे ड्राय कंडिशन्स आहेत. स्काय क्लिअर आहे आणि अँटीसायक्लॉनिक फ्लो आहे. त्याच्यामुळे ह्या सगळ्या कंडिशन्स फेवरेबल आहेत की टेम्परेचर राईज होत आहे. तरी पण आज सध्या जे टेम्परेचर आहे ते सरासरी इतकंच आहे. सरासरीपेक्षा 1 ते 2 डिग्री जास्त आहे. आता त्याला ते आपण ±2 डिग्रीच्या रेंजमध्ये समजतो. तर याच्या पुढचे दिवस आहेत त्यामध्ये मात्र टेम्परेचर आणखी वाढतील. तर 3 ते 4 डिग्री सरासरीपेक्षा जास्त राहील. सामान्यापेक्षा टेम्परेचर जास्त असले की तेव्हा आपल्याला जास्त गर्मी आणि उन्हाळ्याचा त्रास होतो. पण मागच्या 5-6 दिवसापासून आपण पाहतोय की सडनली तापमानं राईज घेतलेली आहे आणि चंद्रपूरचं तापमान 41 अंशांना टच झालेलं आहे. आत्ताच मिनिमम तापमान रात्रीचं जे येतं आहे ते 20-21 च्या आसपास आलेलं आपल्याला पाहायला मिळतं आहे. याचा अर्थ असा की ही ट्रेंड समजा मार्चपासून सुरू झाली असेल तर मला असं वाटतं की यावेळेस चंद्रपूरची जी खरी ओळख आहे अत्यंत जास्त तापमानाची ती यावर्षी पुन्हा आपल्याला अनुभवायला मिळेल. मार्च महिन्यातच अकोला, यवतमाळ जिल्ह्यात पाणी संकट सुरू झालंय. यवतमाळला पाणी पुरवठा करणाऱ्या निळवना आणि चापडोह या धरणांनी तळ गाठलाय. एकीकडे सूर्य आग ओकत असताना भर उन्हात महिलांना पाण्यासाठी वणवण करावी लागते. जिल्ह्यातल्या पाणीबाणींना आतापर्यंत 2 बळी घेतलेत. लोकांना, ऑफिसर लोकांना विचारलं तर ते असे उत्तरं देतात, धरणात पाणीच नाही आहे तर आम्ही कसं पाणी देणार आहे. टँकरची व्यवस्था नाही आणि बोरला पाणी नाही. सगळ्या समस्या आमच्या बनकर लेआउटमध्ये खूपच समस्या झालेल्या आहे पाण्याच्या. आमच्या बोरलाही पाणी नाही आहे. आमच्या परिसरामध्ये विहिरीला सुद्धा पाणी नाही आहे. आणि 15-20 दिवसानंतर जर नळ येत असं येतही नाही आणि आले तर समजा 2-3 तासानंतरच लगेच निघून जातात. उन्हाळ्याची झळ प्राण्यांना बसू नये म्हणून नागपुरातल्या महाराजबाग प्राणी संग्रहालयातल्या प्राण्यांसाठी कूलर लावण्यात आलेत. जंगलातही पाणवठ्यावरची लगबग वाढली. टेरिटोरियल फॉरेस्टमध्ये पुन्हा ही समस्या आहे कारण तिथे जलसाठे फार कमी आहे आणि मानवाचा वावर जास्त आहे. म्हणून वन्यजीवांसाठी पाण्याची फार टंचाई यावर्षी निर्माण होणार आहे आणि म्हणून शासनानं, विशेषतः वनविभागानं, मोठ्या प्रमाणावर जर अशा प्रकारची व्यवस्था केली नाही तर वन्यजीव पुन्हा गावाकडे त्यांना यावं लागेल आणि मानव वन्यजीव संघर्ष पुन्हा वाढेल अशी चंद्रपूरची स्थिती आहे. विदर्भात उन्हाच्या झळा आणखी तीव्र असतात. मार्चमध्येच उन्हानं ट्रेलर दाखवलंय. पुढचा उन्हाळा आणखी तीव्र असणार आहे तेव्हा विदर्भकरांनो काळजी घ्या. अमर काणेसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, नागपूर. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.